वेलकम स्टुडंट टुडे वी विल लर्न अबाउट द केमिकल कायनेटिक्स या केमिकल कायनेटिक्स टॉपिकमधला आज आपण सब पॉईंट झिरो ऑर्डर रिॲक्शन हा पाहणार आहोत झिरो ऑर्डर रिॲक्शन द रेट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन इज इनडिपेंडंट ऑफ द रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन द रेट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन इज इनडिपेंडंट ऑफ दी रिॲक्टंट कॉन्संट्रेशन म्हणजे झिरो ऑर्डर रिॲक्शनचा रेट जो आहे तो रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड नाही इनडिपेंडंट ऑफ दी रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन इंटिग्रेट ऑर इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन कन्सिडर दी रिॲक्शन ए इज कन्वर्टेड टू पी दॅट इज ए इज रिॲक्टंट अँड पी इज प्रोडक्ट आता या आपण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन आपण कन्सिडर करत असतो आणि त्या कन्सिडर करत असताना ए हा रिॲक्टंट आहे आणि पी हा प्रोडक्ट आहे एचं कन्वर्जन हे पीमध्ये झालेलं आहे द डिफरन्सियल रेट लॉ इज गिव्हन बाय अबाऊ इक्वेशन ऑर अबाऊ रिॲक्शन The differential rate law is given by rate is equal to minus D concentration of A upon concentration of A. Rate is equal to minus D concentration of A upon concentration of A. Is equal to K into concentration of A0. Is equal to K. Is equal to K. रिअरेंज दे इक् अबाव इक्वेशन डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू मायनस के इंटू डी टी मायनस के इन्टू डी टी आता या ठिकाणी पहा पुस्तकामध्येच एक मिस्टेक आहे पहा यामध्ये डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच झालेलं आहे तर त्या ठिकाणी डी टी पाहिजे पहा डी टी या ठिकाणी डी टी पाहिजे हे मिस्टेक आहे रेट इज इक्वल टू मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी इज इक्वल टू ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झिरो सॉरी इज इक्वल टू के आता यामध्ये पहा वरती जे इक्वेशन दिलेलं आहे ते रिअरेंज केल्यानंतर डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू मायनस के इन टू डी टी Integration between the limit a is equal to a0 at t is equal to 0 and a is equal to at at time t is equal to t gives d concentration of a integration a0 to at is equal to minus k 0 to t into dt or concentration of a. AT minus concentration of A0 is equal to minus K into T. Hence, K into T is equal to A0 minus AT. K, KT is equal to A0 minus AT. Unit of rate concentration, rate constant of zero order reaction is K is equal to A0 minus ए टी अपॉंट टी इज इक्वल टू मोल पर लिटर अपॉंट टी दॅट इज मोल पर शिमिटर क्यूब पर टाईम द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन आर द सेम ॲज रेट ठीक आहे झिरो ऑर्डर रिॲक्शन आता याच्यावर प्रॉब्लेम विचारतील पहा आणि प्रॉब्लेमसाठी हे महत्त्वाचं आहे याच्यावर प्रॉब्लेम विचारला तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करता आला पाहिजे यामध्ये ह्या झिरो या ऑर्डर रिॲक्शनमध्ये आपण एखादी रिॲक्शन कन्सिडर केली तर त्यामध्ये त्या, त्या रिॲक्शनचा रेट जो आहे तो रेट हा रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रो कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड नसतो म्हणजेच इनडिपेंडंट ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट झिरो ऑर्डर रिॲक्शनमध्ये आता यामध्ये आपण एक रिॲक्शन घेतली कन्सिडर केली ए टू पी म्हणजे ए हा रिॲक्टंट आहे आणि पी हा प्रोडक्ट आहे आता ह्या रिॲक्शनला डिफरन्सियल रेट लॉ इज गिवन आता यामध्ये रेट इज इक्वल टू मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी इज इक्वल टू के के कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिरो ए झिरो इज इक्वल टू के आता वरील इक्वेशन जे आहे ते वरील इक्वेशन आपण जर त्याचं रिअरेंज केलं तर डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू मायनस के इंटू डी टी आता हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला इंटिग्रेशन इंटिग्रेशन बिट्वीन दी लिमिट्स ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झिरो ॲट टी इज इक्वल टू झिरो अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी

कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झिरो मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी के इंटू टी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झिरो अपॉन मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए एटी देरपूर के इज इक्वल टू के इज इक्वल टू ए झिरो मायनस एटी अपॉन टी ए झिरो मायनस टी अपॉन टी आता केचं आपण जर या ठिकाणी रेट कॉन्स्टंट आहे के म्हणजे रेट कॉन्स्टंट आहे या रेट कॉन्स्टंटचं युनिट जर आपण पाहिलं तर त्यामध्ये पहा हे जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झिरो आणि ए टी ह्याचं युनिट हे मोल पर लिटर आहे आणि टी टाईम आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मोल पर डेसिमीटर क्यूब पर टाईम अशा प्रकारचं युनिट हे रेट कॉन्स्टंटचं आहे झिरो ऑर्डर रिॲक्शन ठीक आहे आता आपण पुढील बाग पाहूया हाफ लाइफ ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन हाफ लाइफ ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन द रेट कॉन्स्टंट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन इज गिवन बाय इक्वेशन आता झिरो ऑर्डर रिॲक्शनच इक्वेशन आपण पाहिलेलं आहे झिरो ऑर्डर रिॲक्शनचं इक्वेशन के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झिरो मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी अपॉन टी हे इक्वेशन आहे झिरो ऑर्डर रिॲक्शनचं आता हे झिरो ऑर्डर रिॲक्शनचं आपण हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणजे टीची व्हॅल्यू जी आहे ती टी हाफ आपण घेतली तर त्या ठिकाणी चेंज काय होईल युजिंग दी कंडिशन्स टी इज इक्वल टू टी हाफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए वन हाफ टी वन हाफ आता यामध्ये म्हणून वरील इक्वेशन जे आहे ते वरील इक्वेशन अशा प्रकारचे होईल की के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झिरो मायनस ए झिरो अपॉन टू अपॉन टी हाफ इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झिरो अपॉन टू टी टी हाफ वन हाफ इज इक्वल टू

रेट कॉन्स्टन्ट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन इज गिवन बाय इक्वेशन के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झिरो मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी अपॉन टी आता यामध्ये आपण हाफ लाईफ घेतलेला आहे म्हणजे टीची व्हॅल्यू जे आहे ते टी वन हाफ येईल आणि टी वन हाफ आल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी हे सुद्धा वन हाफ येईल आणि म्हणून त्या ठिकाणी ए जी इक्वेशन आहे हे अशा प्रकारचे पहा के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झिरो मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झिरो अपॉन टू अपॉन वन टी हाफ इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झिरो माय अपॉन टू टी हाफ हिन्स टी वन हाफ इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झिरो अपॉन टू इन टू के द हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन इज द हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू दि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट दी हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आता हे जे इक्वेशन आलेलं आहे या इक्वेशनवरून या इक्वेशनवरून आपणाला असं एक नवीन इक्वेशन तयार करता येईल की याचा जो हाफ लाईफ आहे हाफ लाईफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए जिरो हा जो ए झिरो आहे हा रिॲक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे ए झिरो हे रिॲक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे आणि ए टी जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आफ्टर टी इज इक्वल टू टी म्हणजे टाईम टी आणि म्हणून त्या ठिकाणी टी वन हाफ इज इक्वल टू टी वन हाफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल

which is a straight line given by y is equal to mx plus c. A plot of a concentration t versus t is a straight line as shown in figure. Upon the graph kala t versus uh, uh, concentration of a that is reactant after time t. तर तो ग्राफ जो आहे तो ग्राफ हा स्ट्रेट लाइन येईल आणि स्ट्रेट लाइन येऊन तो पासिंग थ्रू स्ट्रेट लाईन ए प्लॉट ऑफ ए टी वर्सेस टी इज स्ट्रेट लाईन ॲज शोन इन फिगर ठीक आहे आता यामध्ये स्लोप जो आहे द स्लोप ऑफ स्ट्रेट लाईन इज मायनस के अँड इट्स इंटरसेप्ट ऑन वाय एक्सिस इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झिरो यामध्ये पहा The slope of straight lines to slope of straight line is minus k and its intercept on y-axis is concentration of a0. The t one half of 0 order reaction is directly proportional to the initial concentration. The t one half of 0 order reaction is directly proportional to the initial concentration initial concentration example of zero order reaction here follows some example decomposition of ammonia decomposition of ammonia on platinum metal on platinum metal ammonia on decomposition on platinum metal to gives nitrogen gas is liberated and hydrogen gas is also liberated म्हणजेच नायट्रोजनचं डिकॉम्पोजिशन झाल्यानंतर नाय सॉरी अमोनियाचं डिकॉम्पोजिशन झाल्यानंतर नायट्रोजन आणि हायड्रोजन गॅस हा लिबरेट होतो ठीक आहे आता त्यानंतर द मेटल सरफेस मेटल सरफेस द मेटल सरफेस गेट्स कम्प्लिटली कन्वर्टेड बाय अ लेअर ऑफ अमोनिया मॉलिक्युल अ नंबर ऑफ Ammonia molecule attached on platinum surface is small compared to ammonia. A large number of the ammonia molecules tend to remain as gas, which do not react. The molecules present on the metal surface only react. The rate of the reaction is thus independent of the total concentration of ammonia and remains constant. आता ही जी रिॲक्शन दिलेली आहे या रिॲक्शनमध्ये अमोनिया जो आहे तो अमोनिया ह्या मेटल सल्प मेटल वरती हा कंप्लिटली कन्वर्टेड होईल आणि लेअर आल्यानंतर अमोनियाचं त्या ठिकाणी डिकम्पोजिशन होऊन प्लॅटिनम प्लेटवरती किंवा प्लॅटिनम मेटलच्या सरपेसवरती हा अमोनियाचा लेअर तयार होईल आणि अमोनियाचा लेअर तयार झाल्यानंतर त्या अमोनियाचं डिकॉम्पोजिशन होऊन त्या ठिकाणी नायट्रोजन गॅस आणि हायड्रोजन गॅस हा सेपरेट होऊन तो लिबरेट होतो ठीक आहे आता त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल आपण पाहूया यामध्ये टू मा डिकाम्पोजिशन ऑफ नायट्रस ऑक्साईड नायट्रस ऑक्साईड नायट्रस ऑक्साईड इन दी प्रेजेन इन प्रेजेन्स ऑफ प्लॅटिनम कॅटलिट्स

याचा लेअर हा प्लॅटिनम मेटलवरती येतो हो आणि प्लॅटिनम मेटलवरती आल्यानंतर त्या नायट्रसऑक्साईडचं डिकॉम्पोजिशन होतं आहे आणि डिकॉम्पोजिशन होऊन त्या ठिकाणी नायट्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस हा लिबरेट होतो नायट्रोजन दी गॅस आणि ऑक्सिजन गॅस हा लिबरेट होतो द कॅटलायटिक डिकॉम्पोजिशन ऑफ पी एच थ्री ऑन हॉट टंगस्टन ॲट हाय प्रेशर the catalytic decomposition of PH3 on hot tungsten at high pressure to प्रेशर this is दिस इज अन अनदर एक्झाम्पल अनदर एक्झाम्पल ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन ठीक आहे आता त्यानंतर आणखी एक आपण एक्झाम्पल पाहूया यामध्ये सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आता सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय certain reactions which are expected to, to be of higher order follows the first order kinetic certain reactions which are expected to be of higher order follows the first order kinetics consider hydrolysis of methyl acetate methyl acetate which on hydrolysis that is reacts with water टू ग्युज ॲसिडिक ॲसिड अँड इथील मिथिल अल्कोहोल वेन मिथिल ॲसिडेट विच ऑन हायड्रोलाइसिस टू ग्युज ॲसिटिक ॲसिड अँड मिथिल अल्कोहोल द रेट लॉ इज रेट इज इक्वल टू के इन टू मिथील ॲसिडेट इन टू वॉटर म्हणजे या ठिकाणी रेट लॉ इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन आणि रिॲक्टन या ठिकाणी मिथिल ॲसिडेट आणि वॉटर आहे

ही रिॲक्शन आहे ही ऑबेज दी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणून या रि अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असं म्हणतो सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन द रिझन इज दॅट द रिझन इज दॅट सॉलवंट वॉटर इज अ प्रेझेंट इन सच लार्ज एक्सेस दॅट द चेंज इन इट्स कॉन्सन्ट्रेशन इज निग्लिजिबल Compared to initial one, or its concentration remains constant. The reason is that solvent water is present in such large excess that the change in its concentration is negligible compared to initial one, or its concentration remains constant. ही रिॲक्शन सेकंड ऑर्डर आहे परंतु फर्स्ट ऑर्डर म्हटलेलं आहे म्हणून अशा प्रकारच्या रिॲक्शनला सोडू फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असं म्हटलं जातं यामध्ये वॉटर जो आहे तो वॉटर सॉल्वंट जो आहे तो लार्ज किंवा एक्सेस आहे परंतु त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन जे आहे रिॲक्शनमध्ये हे चेंज होत असताना म्हणजे थोडक्यात मिथिल ॲसिटेटचं कन्वर्जन ॲसिटिक ॲसिड आणि मिथिल अल्कोलमध्ये कन्व्हर्जन होत असताना त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे कॉन्सन्ट्रेशन हे निग्लिजिबल आहे कम्पेअर्ड टू इनिशियल कॉ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हणून कॉन्स्टंट दस कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर इज इक्वल टू कॉन्स्टंट इज इक्वल टू के डबल डॅश द रेट लॉ बिकम्स द रेट लॉ बिकम्स रेट इज इक्वल टू के डॅश इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ॲसिटेट मिथिल ॲसिटेट इन टू के डबल डॅश इज इक्वल टू के इंटू के इंटू मिथिल ॲसिटेट म्हणजेच आता के हा कुठून आला हा के जो आहे तो के के डॅश आणि के डबल डॅश याला आपण कन्सिडर केलं के म्हणून दी ऑर्डर इज दस सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर द रिॲक्शन इज दस ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन ओके दिस इज नथिंग बट दी सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन धन्यवाद